नमस्कार, मी श्रीकांत कदम सर्वप्रथम तुमच्या सर्वांचं स्वागत करतो. मित्रांनो, मला बऱ्याच लोकांचा एक प्रश्न येतो की मला निफ्टी बीज मध्ये इन्व्हेस्टमेंट करायची आहे, परंतु निफ्टी बीज आहे काय? हा प्रश्न मला बऱ्याच लोकांकडून येतो. तर त्याच्यावरती मी आज थोडासा छोटासा एक व्हिडिओ बनवतोय आणि त्या छोट्याशा व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती देतोय. फक्त तुम्ही व्यवस्थित लक्ष देऊन ऐका, समजून घ्या. ओके, चला पाहूया. निफ्टी बीज जर आपल्याला समजून घ्यायचं असेल तर त्याच्या आधी आपल्याला निफ्टी इंडेक्स काय आहे हे समजून घेणं गरजेचं आहे. ओके, तर एक गोष्ट लक्षात ठेवा की निफ्टी फिफ्टी हा शब्द तर बऱ्याच वेळेला तुम्ही ऐकलेला असेल. तर हा निफ्टी फिफ्टी कसा बनतो? तर मार्केटमध्ये ज्या काही कंपन्या आहेत त्याच्या सर्वात टॉपच्या कंपन्या आहेत. टॉपच्या कंपन्या कशा पकडल्या जातात? तर फ्री फ्लोट बाजार भांडवल दिशा. तर फ्री फ्लोट बाजार भांडवल ज्यांचा सर्वात जास्त आहे अशा कंपन्यांचा निफ्टी फिफ्टी बनवला जातो. ओके, इथेपर्यंत तुम्हाला समजलं? निफ्टी फिफ्टी मध्ये जर आपल्याला इन्व्हेस्टमेंट करायची असेल तर काय करावं लागेल? तर आपल्याला त्या निफ्टी फिफ्टी मध्ये असणाऱ्या कंपन्यांचा एक 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 किंवा समान शेअर्स खरेदी करावे लागतात. ओके, आता एक एक जरी समान शेअर्स आपण खरेदी करत गेलो तरी आपल्याला 60-70 हजाराची इन्व्हेस्टमेंट गरजेची असते कमीत कमी, बरोबर. दुसरा पर्याय काय आहे याच्यात? तर याच्यात दुसरा पर्याय तुम्हाला निघून येतो की डेरिव्हेटिव्हचा कॉन्ट्रॅक्ट खरेदी करा. ओके, आता ते कॉन्ट्रॅक्ट खरेदी केल्याच्या नंतर त्याला एक क्रायटेरिया येतो की एका पर्टिक्युलर डेटला ते कॉन्ट्रॅक्ट एक्सपायर होतो. म्हणजे जर तुम्ही विचार केला की मला 10 वर्ष होल्ड करायचंय, 2 वर्ष होल्ड करायचंय किंवा 1-6 महिने होल्ड करायचाय, तर तो क्रायटेरिया तुमच्या समोर नसणार आहे. तुम्हाला जो क्रायटेरिया दिलेला आहे की 1 महिन्याचा कॉन्ट्रॅक्ट असेल, 2 महिन्याचा कॉन्ट्रॅक्ट असेल, 3 महिन्याचा कॉन्ट्रॅक्ट असेल, त्या कॉन्ट्रॅक्टच्या आधी जो काही प्रॉफिट असेल किंवा तुमचा लॉस असेल तो बुक करून त्याच्यातून तुम्हाला बाहेर पडावं लागतं. ओके, तर याला एक नवीन पर्याय आलेला आहे, तो आहे निफ्टी बीज. हा निफ्टी बीजचा पर्याय कधी आलेला आहे? तर डिसेंबर 2001 मध्ये आलेला आहे. ओके, म्हणजे एकंदरीत जर तुम्हाला निफ्टी फिफ्टीच्या शेअर्स मध्ये बाईंग करायची असेल तर त्याला पर्याय आहे निफ्टी बीज. निफ्टी बीज हा प्रामुख्यानं काय करतो? तर निफ्टीला फॉलो करतो. निफ्टीला फॉलो करतो म्हणजे काय होतं? जर निफ्टी समजा 4% वरती आला तर हा निफ्टी बीज हा 4% आसपास वरती येणार आहे. जर निफ्टी 2% खाली पडला तर हा 2% आसपास खाली पडणार. एक्झॅक्टली 2% पडल असं नाही, पण त्याच्या आजूबाजूला त्याला तो फॉलो करत असतो. ही गोष्ट तुम्ही प्रामुख्यानं लक्षात घेणं गरजेचं आहे. याचा अजून एक बेनिफिट असतो की या निफ्टी बीज मध्ये तुम्ही इंट्राडे करू शकता, शॉर्ट टर्म करू शकता, लॉंग टर्म करू शकता, मिडियम टर्म करू शकता. म्हणजे याला कोणताही क्रायटेरिया नाही की त्या एक्सपायरीला तुम्ही विकायचं आहे. दुसरी गोष्ट, याच्यात लॉटचं बंधन नाही तुम्हाला. तुम्ही 1 शेअर्स खरेदी करू शकता, 10 शेअर्स खरेदी करू शकता किंवा तुम्ही 100 शेअर्स खरेदी करू शकता. जेवढी तुमची कॅपॅसिटी आहे त्यानुसार तुम्ही त्याच्यात शेअर्स खरेदी करू शकता आणि ते तुम्हाला हव्या तेवढा वेळ तुम्ही होल्ड त्याला करू शकता. ओके, तर हा याच्यातला एक सर्वात मोठा बेनिफिट आहे. ही गोष्ट तुम्ही प्रामुख्याने लक्षात घेणं गरजेचं आहे. ओके, आता दुसरा एक प्रश्न निर्माण झालेला असेल की जसा निफ्टी बीज आहे तसा बँक निफ्टीला पर्याय आहे का? नक्कीच बँक निफ्टीचा पण बीज आहे. तर याला खरेदी करायचं असेल तर कसं करायचं हाही प्रश्न तुमच्या समोर असेल. काय करायचं? वॉच लिस्ट मध्ये जायचं तुमच्या मोबाईलच्या आणि त्याच्यात सर्च करायचं NIFTY. ओके, BEES एवढं टाईप केलं तुम्ही की तो निफ्टी बीजचा शेअर तुमच्या समोर दिसेल. त्याला ऍड करून घ्या, त्याच्यानंतर बाय करा. जर बँक निफ्टीचा बीज तुम्हाला खरेदी करायचा असेल तर काय करायचंय? BANK BEES एवढं टाईप करा आणि तो बँक निफ्टीचा बीज तुमच्या वॉच लिस्ट मध्ये ऍड करा. त्याच्यानंतर तुम्ही त्याला खरेदी विक्री करू शकता. तर सदर व्हिडिओमध्ये जी काही माहिती मी दिली ती तुम्हाला आवडली असेल, समजली असेल अशी एक आशा बाळगतो आणि इथे थांबतो. धन्यवाद.